subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात सध्या एकाच व्यक्तीच्या नावाचा डंका जोरदार वाजताना दिसत आहे आणि असा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून समस्त भुसावळकरांचे लाडके लोकप्रतिनिधी तथा बीआरपीचे महामंत्री कामगार नेते व खांदेची मुलुक मैदानी तोफ जगन सोनवणे हे होय. जगन सोनवणे हे आपली पत्नी विद्यमान नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्यासह गेल्या अनेक वर्षांपासून मनोभावे समाजकार्य करत असून गरजवंतांना मदत करण्यासोबतच जनसामान्यांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा फोडून लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव ते झटत असतात. म्हणूनच काय तर त्यांची वाढती लोकप्रियता आणि जनतेच्या त्यांच्याकडून वाढलेल्या आशा अपेक्षा पाहता सर्वच जण न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेताना सध्या दिसत आहे. आणि याच अनुषंगाने आज दिनांक 21 जून रोजी शहरातील डॉक्टर प्रदीप नाईक हॉस्पिटल जवळ नूतन रिक्षा स्टॉपचे उद्घाटन प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी जगन सोनवणे यांनी प्रवेश करताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत फार मोठ्या उत्साहात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उद्घाटनाच्या प्रसंगी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर महामंत्री जगन सोनवणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नूतन रिक्षा स्टॉप फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगन सोनवणे यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महामंत्री जगन सोनवणे यांनी आपल्या गरजू गरीब मध्यम वर्गीय रिक्षा चालक बांधवांवरती होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा फोडली. अत्यंत कमी मोबदला आणि केवळ 2 वेळच्या जेवणाची सोय होईल एवढे पैसे मिळत असताना सुद्धा आरटीओ वर्गाकडून वारंवार रिक्षा पकडल्या जाऊन अव्वाच्या सव्वा त्यांच्याकडून दंड आकारला जात असल्याने समस्त रिक्षा बांधवांची पिळवणूक होत असून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पीआरपीचे महामंत्री कामगार नेते जगन सोनवणे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना रिक्षा चालक बांधवांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोटांगण आंदोलन करणार असून मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैला जळगाव येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. रिक्षा स्टॉपचं उद्घाटन झालं काय आज या ठिकाणी पुढे आंदोलन छेडलं आपण कशा संदर्भात विषय असेल? या संदर्भात असा विषय आमचा की या भुसावळ शहरामध्ये पोलिसांच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांना त्रास होत नाही आहे, परंतु आरटीओ विभागाच्या माध्यमातून काही एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी दलाली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्ती या ठिकाणी वाढलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे जे आमचे बेरोजगार रिक्षा चालक मालक आहेत त्यांच्या रिक्षा धरण्याचं काम अडकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी एजंटच्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाते. तर पैसे कुठून देणार आम्ही? 20,000 रुपये हे लोक मागतायत. या ठिकाणी आमचे मुलाबाळांचे घरं चालवायचे, त्यांचं पोटं पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा, महागाई गरिबीमध्ये आधीच रिक्षा चालक मालक यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये या लोकांनी या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे अधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं पालन करताना दिसत नाही आहे. आणि जर काही भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे अधिकारी या ठिकाणी वारंवार त्यांचे भ्रष्ट आहात, जर काही या ठिकाणी पैसे मागण्यासाठी पुढे येत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेऊन त्यांचे हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही हा संदेश या ठिकाणी देतो. आणि उद्याच्या दिवशी भुसावळच्या प्रांत कार्यालयावरती दुपारी 12 वाजता सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने या ठिकाणी लोटांगण आंदोलन आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 दिवसीय आंदोलनामध्ये पुन्हा रिक्षा बंद या ठिकाणी सोमवारी ठेवण्यात आलेलं आहे. 1 तारखेला पुन्हा या ठिकाणी आमरण उपोषण जळगावच्या आरटीओ कार्यालयावरती ठेवण्यात आलेलं आहे. अन्याय अत्याचार कदापि सहन करणार नाही हाच या ठिकाणी आमचा निर्धार आहे. धन्यवाद. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस एन अपडेट.